नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विनिमय दराचे सिद्धांत भाग 2, याच्यामध्ये आपण विनिमय दराचा व्यवहार तोल सिद्धांत, गेल्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं होतं, क्रय शक्ती समता सिद्धांत किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, खरेदी शक्ती समता सिद्धांत, हा गेल्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिस्कस केलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विनिमय दराचा व्यवहार तोल सिद्धांत याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर विनिमय दराच्या व्यवहार तोल सिद्धांतालाच या विनिमय दराच्या व्यवहार तोल सिद्धांतालाच काय म्हणतो आपण, व्यवहार तोलाचा मागणी पुरवठा सिद्धांत असेही म्हटले जाते. आता या सिद्धांतात वस्तूच्या मागणी पुरवठा सिद्धांतावर आधारित असल्यामुळं, म्हणजे हा सिद्धांत काय आहे, मागणी आणि पुरवठा या सिद्धांतावर आधारित असल्यामुळं याचं मेन कारण काय की ज्याप्रमाणे वस्तूची किंमत वस्तूच्या मागणी पुरवठ्यावरून ठरते त्याप्रमाणे विनिमय दर हा सुद्धा या सिद्धांतानुसार परकीय चलनाची मागणी आणि परकीय चलनाचा पुरवठा यांच्या कशातून, समतोलातून ठरतो, हे आपल्याला ह्या सिद्धांतात कशा पद्धतीनं स्पष्ट होते हे आपण आकृतीद्वारे स्पष्ट करणार आहोत. आता हा सिद्धांत काय सांगतो इथं बघा, हा सिद्धांत तर विदेशी चलनाच्या मागणी आणि विदेशी चलनाचा पुरवठा यांच्या समतोलातून विनिमय दराची काय होते, निश्चिती होते. हा विनिमय दराचा व्यवहार तोल सिद्धांत इथं आपल्याला स्पष्ट, म्हणजे हा एक सिद्धांत आपल्याला इथं त्यांचं भाकीत केलेलं आहे. आता विदेशी चलनाची मागणी आणि विदेशी चलनाचा पुरवठा यांच्या समतोलातून विनिमय दराची निश्चिती होते हे आपण आकृतीद्वारे स्पष्ट करणारच आहोत. तर या हा जो सिद्धांत आहे, इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिलेला हा जो सिद्धांत आहे, म्हणजे विनिमय दराचा समतोल सिद्धांत, हा काय आहे की मागणी आणि चलनाच्या पुरवठा यांच्या समतोलातून विनिमय दराची निश्चिती होते, हेच या सिद्धांताचं मूळ उद्देश आहे. तर या सिद्धांतानुसार परकीय चलनाची मागणी आणि परकीय चलनाचा पुरवठा यातील बदल व्यवहार तोलातून काय करत असतो, ठरत असतो. म्हणून विनिमय दर हा व्यवहार तोलाच्या स्थितीवर अवलंबून असतो, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. तर बघा, जेव्हा व्यवहार तोलामध्ये तूट निर्माण होते, तूट म्हणजे काय की आयातीचं मूल्य हे निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते, तेव्हा या स्थितीमध्ये विदेशी चलनाची मागणीही विदेशी चलनाच्या पुरवठ्यानुसार विदेशी चलनाच्या पुरवठ्याच्या तुलनेमध्ये काय असते, जास्त असते. म्हणजे त्यामुळं काय होते की विनिमय दरामध्ये वाढ होते आणि त्यामुळं असा विनिमय दर हा भारताच्या दृष्टीनं काय होतो, प्रतिकूल बनतो. आपण अनुकूल आणि प्रतिकूल व्यापार शर्ती पाहिलेला आहे, त्याच्यानुसार आपण विनिमय दरसुद्धा अनुकूल आणि प्रतिकूल बनतो हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. तर आयातीचं म्हणजे या उलट जेव्हा व्यवहार तोलामध्ये वाढावा निर्माण होतो, म्हणजे सरप्लस म्हणतो आपण, वाढावा निर्माण होतो म्हणजे काय की आयातीचं आणि निर्यातीचं मूल्य, म्हणजे निर्यातीचं मूल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा कमी असतं, त्यावेळेस काय होतं की वाढावा निर्माण होतो. त्यावेळेस म्हणजे त्या परिस्थितीमध्ये काय होतं की त्या स्थितीत विदेशी चलनाची मागणी ही विदेशी चलनाच्या पुरवठ्याच्या तुलनेमध्ये काय असते, कमी असते. लक्षात आलं, म्हणजे वाढावा निर्माण होतो आणि म्हणून यावेळी विनिमय दरामध्ये काय होते, घट निर्माण होते. आता याचाच अर्थ विनिमय दर भारताच्या दृष्टिकोनानुसार अनुकूल बनतो हेच आपण काय करूया की आकृतीद्वारे लक्षात घेऊया. तर इथं आकृती दर्शवलेली आहे, तर लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, वाय अक्षावर विनिमय दर आणि एक्स अक्षावर परकीय चलनाची इथं मी मागणी परकीय चलनाची मागणी आणि पुरवठा असा दर्शवलेला आहे. इथं मागणी आणि पुरवठा आणि इथं विनिमय दर हे एक्स वाय आणि एक्स अक्षावर दर्शवलेला आहे. म्हणजे बघा की इथं आकृतीमध्ये की एक्स अक्षावर परकीय चलनाची मागणी पुरवठा सांगितलेला आहे आणि वाय अक्षावर विनिमय दर दर्शवलेला आहे. आता DD हा परकीय चलनाच्या मागणीचा वक्र आहे. कोणता हा मेन डी आणि डी हा काय आहे, परकीय चलनाच्या मागणीचा वक्र आहे. आणि SS काय आहे, हा SS हा परकीय चलनाच्या पुरवठ्याचा वक्र आहे. हा आणि हा लक्षात आलं. तर
डी डी आणि यस यस हे एकमेकांना काय करतात आपल्याला इथं दिसतंय. इथं एकमेकांना छेदतात कुठे, ई बिंदूमध्ये. तेव्हा ओ पी हा समतोल विनिमय दर काय होतो, ठरतो. मग विनिमय दर हा यावेळी व्यवहार तोल म्हणजे समतोल अवस्थेमध्ये कसा की आयातीचं मूल्य आणि निर्यातीचं मूल्य हे इथं काय आपल्याला दिसते, समान दिसते. लक्षात आलं. आता समजा या कारणानं व्यवहार तोलामध्ये तूट निर्माण झाली म्हणजेच आयातीचं मूल्य हे निर्यातीच्या मूल्यापेक्षा अधिक झाले तर परकीय चलनाचं जे काय मूल्य आहे त्यामध्ये वाढ होते आणि ही वाढ डी वन आणि डी वन इथं बघा दिलेली आहे मी. इथं ही जी वाढ आहे डी वन आणि डी वन हा जो कशामध्ये आपल्याला ते डी वन हा डी वन म्हणजे या वक्राने दर्शवलेला आहे. आता डी वन आणि डी वन हा मागणी वक्र यस यस हा पुरवठा वक्राला ई बिंदूमध्ये बघा इथं ई बिंदूमध्ये काय होतो, छेदतो. तेव्हा विनिमय ओ पी वन इथं बघा विनिमय दर इथं ओ आणि हा पी वन. पहिल्यांदा आपण काय केलं आहे ओ आणि पीला इथं आपल्याला तिथं म्हणजे ओ पी हा काय केलेला आहे इथं समतोल विनिमय दर आपल्याला इथं दिसतो आहे. आता हा ओ आणि पी वन हा काय केलेला आहे आपल्याला इथं दर्शवलेला आहे. तर लक्षात घ्या ओ पी पर्यंत काय होतं, विनिमय दर वाढतो म्हणजे या विरुद्ध बघा व्यवहार तोलामध्ये वाढावा निर्माण झाला असे आपल्याला लक्षात येतं. म्हणजेच काय होतं की निर्यातीचं मूल्य आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त झाले तर विदेशी चलनाच्या मागणीत काय होते, घट होते. आणि ही घट डी वन सॉरी डी टू आणि डी टू बघा इथं हा जो वक्र काढला आहे डी टू आणि डी टू या वक्राने दर्शवलेला आहे. आता हा डी टू आणि डी टू हा मागणी वक्र यस एसच्या पुरवठ्या वक्राला कुठं छेदतो, ई टूवाला हा ई टू बिंदू हा यस एसचा वक्र जो आहे हा डी टू डी टूला छेदतो म्हणजे मागणी आणि पुरवठ्यामध्ये इथं छेदतो. आता मागणी आणि मागणी वक्र यस एस या पुरवठ्या वक्राला ई टूमध्ये ई टू या बिंदूमध्ये छेदतो तेव्हा विनिमय दरामध्ये ओ पी टू इथं बघा ओ आणि इथं पी टू इथं काय होते, घट निर्माण झालेली आहे. इथं एवढी घट निर्माण झालेली आहे म्हणजे अशा पद्धतीनं या सिद्धांतानुसार विनिमय दर हा परकीय चलनाच्या मागणी पुरवठ्यानुसार म्हणजेच व्यवहार तोलाच्या स्थितीनुसार अवलंबून असतो हे आपल्याला या आकृतीवरून लक्षात येते. आता या सिद्धांतावरील ज्या काही टीका आहेत ह्या टीकासुद्धा इथं शास्त्रज्ञांनी केलेल्या आहेत. त्या थोडक्यात मी तुम्हाला टीका सांगते की पहिली अशी टीका आहे की अवास्तव सिद्धांत. पहिली टीका काय आहे, अवास्तव सिद्धांत. तर ही जी काही टीकाकारांनी केलेली टीका आहे तर टीकाकारांच्या मते काही हा सिद्धांत अवास्तव आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. याचं कारण काय की या सिद्धांतामध्ये पूर्ण स्पर्धा आणि मुक्त व्यापाराचं अवास्तव गृहित धरलेलं आहे. मात्र काय की प्रत्यक्ष व्यवहारामध्ये पूर्ण स्पर्धा आणि मुक्त व्यापार अस्तित्वात नसतो हे इथं महत्त्वाची टीका अवास्तव सिद्धांत म्हणून केलेली आहे. आता दुसरी टीका काय आहे, दुर्लक्ष. आता या सिद्धांतानं विनिमय दर ठरवताना किंमत पातळीला महत्त्व दिलं नाही. लक्षात आलं, म्हणजे प्रत्यक्षात किंमत पातळी आणि विनिमय दर यांचा जवळचा संबंध आहे तो या सिद्धांतामध्ये विचारात घेतलेला नाही. हे किंमत पातळीकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे असं इथं स्पष्ट केलेलं आहे. नंतर तिसरा मुद्दा असा आहे की विनिमय दराच्या व्यवहार तोलावरील परिणाम दुर्लक्षित केलेला आहे. आता हा सिद्धांत असं मानतो की व्यवहार तोलाच्या विनिमय दराचा परिणाम होतो मात्र विनिमय दराचा व्यवहार तोलावर परिणाम होत नाही. म्हणजे प्रत्यक्षात विनिमय दराचाही व्यवहार तोलावर परिणाम होत असतो. उदाहरण असं म्हणजे काय की दरामध्ये वाढ झाल्यास म्हणजे ज्या काय वाढ झाल्यामध्ये आयात महाग होते आणि त्याचा परिणाम काय होतो की आयातीचं मूल्य वाढून व्यवहार तोलामध्ये तूट येते. या सिद्धांतानं काय केले की विनिमय दराचा व्यवहार तोलावर होणारा जो काही परिणाम आहे तो परिणाम लक्षात घेतलेला नाही. तर विद्यार्थ्यांनो अशा पद्धतीनं हा आपल्या विनिमय दराच्या व्यवहार तोलाचा सिद्धांत आहे तो सिद्धांत आपण इथं आकृतीद्वारे स्पष्ट केलेला आहे. आणि या सिद्धांतावरील ज्या काही टीका आहेत म्हणजे अवास्तव सिद्धांत किंवा किंमत पातळीकडे दुर्लक्ष, विनिमय दरा
चा व्यवहार तोलावरील परिणाम दुर्लक्षित, अशा पद्धतीने हे जे काही टीका आहेत ह्या टीकासुद्धा आपण इथं स्पष्ट केलेल्या आहेत. तर आपण इथंच थांबूया. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन मुद्द्याचा जरूर विचार करूया. सो थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.